जय हिंद नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो मिस्टर अक्षय बळे एस पी पी यू एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण टी वाय बी कॉम सेमिस्टर पाच आणि सहा यामध्ये ॲडव्हान्स अकाउंटिंग हाँ, फर्स्ट हो। हा फर्स्ट आणि सेकंड रेग्युलर आणि बॅकलॉग जे स्टुडंट्स आहे यांच्यासाठी क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन स्टडी पर्पजसाठी आपण या व्हिडिओमध्ये देत आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच परीक्षेबाबत अद्यवत माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे बघा सगळ्यात अगोदर आपण क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट बघूया बघा इथे सेमिस्टर पाचसाठी जो काही क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आहे त्यामध्ये क्वेशन नंबर वनमध्ये तुम्हाला फिलिंदी ब्लँक्स हे पाच मार्काला विचारले जातील इथे सात एम सी क्यू दिले जातील त्यापैकी पाच एम सी क्यूचे उत्तरं लिहायचे आहे क्वेश्चन नंबर वन बीमध्ये तुम्हाला ट्रुअर फॉल्स आहे इथे सातपैकी पाच लिहायचे यासाठी देखील पाच मार्क्स आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर वन सी मॅच द फॉलोइंग पेयर्स आहे इथे तुम्हाला पाच पेयर्स दिल्या जातील आणि पाच पेयरचे आन्सर तुम्हाला लिहायचे आहे त्यासाठी पाच मार्क्स आहे आणि क्वेश्चन नंबर वन डी हा शॉर्ट नोट्स असणारे जिथे तुम्हाला पाच शॉर्ट नोट्स दिल्या जातील त्यापैकी कोणत्याही तीन लिहायच्या त्यासाठी पंधरा मार्क्स आहे एक शॉर्ट नोट्स तुमची पाच मार्कासाठी आहे त्यानंतर तुम्हाला कॅपिटल रिस्ट्रक्चरवरती प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे वीस मार्कासाठी त्यानंतर फायनल अकाउंट्स ऑफ बँकिंग कंपनीवरती वीस मार्कासाठी प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे आणि इन्व्हेस्टमेंट अकाउंटिंगवरती वीस मार्काला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे तर बघा इथे इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन आहे काळजीपूर्वक इथे बघा नंबर वन की या ठिकाणी तुम्हाला जे काही सांगितलेलं आहे क्वेश्चन नंबर वन तुम्हाला कंपल्सरी आहे आणि क्वेश्चन नंबर सेकंड थर्ड फोर्थ म्हणजे तुम्हाला जे काही प्रॅक्टिकल प्रॉब्लेम कॅपिटल रिस्ट्रक्चर बँकिंग आणि इन्वेस्टमेंट अकाउंट अशा तीन चॅप्टरवरती दिलेले आहे त्यापैकी कोणतेही दोन प्रॅक्टिकल प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करायचे आहे म्हणजे प्रश्न क्रमांक एक तुम्हाला तीस मार्काला आहे तर प्रश्न क्रमांक दोन तीन चार यापैकी वीस वीस मार्काचे दोनच प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे यासाठी चाळीस मार्क आहे म्हणजे तीस आणि चाळीस टोटल साठ मार्कास सॉरी सा, सत्तर मार्कासाठीचा हा पेपर असणार आहे यामध्ये तुम्हाला सत्तरपैकी अठ्ठावीस मार्क हे मिळाले पाहिजे पासिंगसाठी आणि तुम्हाला दोन तास तीस मिनिटाचा टाईम कालावधी दिलेला आहे क्वेश्चन नंबर क्वेश्चन पेपरचा जो काही फॉर्मॅट आहे सहासाठी आपण बघणार आहोत यामध्ये सेम पॅटर्न आहे फक्त तुम्हाला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम वेगळ्या चॅप्टरवर दिलेले आहे इथे सुद्धा काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन आहे क्वेश्चन नंबर वन तुम्हाला कंपल्सरी आहे त्यानंतर एनी टू क्वेश्चन्स फ्रॉम द क्वेश्चन नंबर सेकंड थर्ड आणि फोर्थ यापैकी सॉल्व करायचे आहे त्यापैकी वन नंबर फिलिंदी ब्लँक्स आहे इथे सातपैकी पाच याचे उत्तर लिहायचे पाच मार्क आहे दुसरा आहे मॅच ट्रुअर फॉल्स आहे त्याच्यासाठी सुद्धा पाच मार्क्स आहे क्वेश्चन नंबर वन सी मॅच द फॉलोइंग पेयर्स आहे तिथे देखील तुम्हाला पाच मार्क्स आहे म्हणजे क्वेश्चन नंबर ए बी सी मिळून तुम्हाला पंधरा मार्क, आए, तो तुम्हाला है, तुम्हाला मार्क आए। है, तो आहे तर क्वेश्चन नंबर वन डीमध्ये तुम्हाला शॉर्ट नोट्स दिलेले आहे त्यासाठी तुम्हाला पंधरा मार्क्स आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड जो काही दिलेला आहे तो फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम आहे कोऑपरेटिव्ह सोसायटीचा वीस मार्कावला आहे तिसरा क्वेश्चन आहे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिस त्यासाठी देखील तुम्हाला वीस मार्क दिलेले आहे तर क्वेशन नंबर फोर हा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम ऑफ ब्रांच अकाउंट दिलेला आहे ज्यासाठी तुम्हाला वीस मार्क दिलेले आहे सो या पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट दिलेला आहे ओके सो जे सेमिस्टर शिक्षचे विद्यार्थी आहे त्यांनी देखील कोऑपरेटिव्ह सोसायटी फायनान्शियल स्टेटमेंट आणि ब्रांच अकाउंट यापैकी कोणतेही दोन प्रश्न सॉल्व्ह करायचे आहे आणि प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला वीस मार्क दिले जाणार आहे ओके सो या पद्धतीने आपण क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट बघितला जास्त वेळ न घेता आपण सेमिस्टर पाससाठी जे काही महत्त्वाचे इम्पॉर्टंट नोट्स आहेत ते आपण या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे जे पंधरा मार्कासाठी तुम्हाला विचारले जातील त्यापैकी पहिली आहे इंट्रोडक्शन टू आय एफ एफ आर एस आता आय एफ आर एस हा जो काही चॅप्टर आहे तो तुम्हाला ऑलरेडी तुमच्या बुक्समध्ये दिलेला आहे तुम्ही त्याच्यातली जी काही शॉर्ट नोट्स आहे ती तुम्ही व्यवस्थितरित्या बघू शकता दुसरा आहे कॅपिटल रिस्ट्रक्चरिंग काय आहे कॅपिटल रिस्ट्रक्चरिंग हंड्रेड पर्सेंट विचारली जाणारी शॉर्ट नोट्स आहे त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ इन्व्हेस्टमेंट ओके जो शेवटचा चॅप्टर आहे त्याच्यावरती दिलेला हा शॉर्ट नोट्स आहे नंतर आहे इंट्रोडक्शन टू अकाउंटिंग स्टँडर्ड तीन आता याच्यामध्ये तुम्ही अकाऊंटिंग स्टँडर्डमध्ये तीन नंबर नऊ सॉरी बारा नंबर आणि एकोणावीस नंबर जनरली तीन आणि बारा हा अगोदरच्या क्वेश्चन पेपरमध्ये विचारलेला होता यावेळेस माझ्या मते एकोणावीस नंबर येणार आहे म्हणजे तुम्ही तीन बारा आणि एकोणावीस यापैकी कोणतेही तीनपैकी दोन करून ठेवा तुम्हाला डेफिनेटली एक तरी लिहिता येईल नंतर आहे इंट्रोडक्शन टू बँकिंग कंपनी ओके यामध्ये तुम्हाला तीन नंबरचा जो काही चॅप्टर आहे त्या चॅप्टरवर आधारित हे बँकिंग कंपनीचा फायनल अकाउंट्स आहे आणि शेवटी दिलेलं आहे कॅरिंग कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट जो तुमच्या इन्व्हेस्टमेंट अकाउंटिंगचा जो काही भाग आहे त्या बाबतीत हा प्रश्न विचारलेला आहे म्हणजे शेवटच्या चॅप्टरवरती तुम्हाला आहे इन्व्हेस्टमेंट बँकिंग नंतर क्लासिफिकेशन ऑफ इन्व्हेस्टमेंट किंवा ज्याला आपण कॅरिंग ऑन कॉस्ट किंवा कॅरिंग कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट क्लासिफिकेशन ऑफ कन्सेप्ट ऑफ ॲक्विजिशन हे पण विचार एक विचारले जाणारी शॉर्ट नोट्स आहे आणखीन तुम्हाला या ठिकाणी सांगतो ते म्हणजे एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड जो चॅप्टर नंबर एकमधला महत्त्वाचा पार्ट्स दिलेला आहे दुसरा आहे एक्सप्लेन द नीड ऑफ इंटरनल रिकन्स्ट्रक्शन ओके तिसरी शॉर्ट नोट्स महत्त्वाचे आहे आणखीन एक्सप्लेन द मेथड्स ऑफ इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर त्याला आपण ई एफ टी असं म्हटलं जातं शेवट सेकंड लास्ट आहे एक्सप्लेन द फिपो मेथड विथ द एक्झाम्पल ज्याला आपण फर्स्ट इन फर्स्ट आउट मेथड असं आपण म्हणत असतो ही जनरली तुमच्या जे काही अकाउंटिंग आहे कॅपिटल बजेटिंग वगैरे सो त्यामधला हा महत्त्वाचा पार्ट्स आहे नेक्स्ट आहे एक्सप्लेन द अकाउंटिंग स्टँडर्ड टुवेल् ओके मी मगाशी सुद्धा म्हणलं की अकाउंटिंग स्टँडर्ड तीन अकाउंटिंग स्टँडर्ड बारा आणि अकाउंटिंग स्टँडर्ड एकोणावीस एवढे तीनही महत्त्वाचे प्रश्न तुम्ही या ठिकाणी करून ठेवा आता मी तुम्हाला आ, सेमिस्टर पाचच्या महत्त्वाच्या इम्पॉर्टंट नोट्स सांगितल्या त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम जे काही दिलेले आहे तुमच्याकडे निराली पब्लिकेशनचे बुक्स असेल तर तुम्ही ते बुक्स काय करू शकता रेफर करू शकता आता, आता आपण तुम्हाला काही महत्त्वाचे शॉर्ट नोट्स जे सांगणार आहे त्या मी तुमच्या याच्याशी संदर्भात आहे ॲडव्हान्स अकाउंटिंग पेपर नंबर सेकंड ओरली सांगण्याचा प्रयत्न करतो आहे वेळेअभाव मी जरा थोडंसं सा तोंडी सांगण्याचा तुम्हाला या ठिकाणी प्रयत्न करत आहे राईट डाऊन करा नंबर वन आहे अकाउंटिंग फॉर कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ज्याला आपण सी एस आर म्हणतो हा जो काही तुम्हाला महत्त्वाचा चॅप्टर दिलेला आहे सी एस आर कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचा तो तुम्ही थोडक्यात करून ठेवा कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीबाबत काही महत्त्वाचे दुसरे देखील प्रश्न विचारले जातात जसं की अकाउंटिंग फॉर डेरिवेटीज कॉन्ट्रॅक्ट्स हा पण प्रश्न तुम्हाला विचारला जातो तसं मी पुढे सांगणारच आहे जसं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऑफ अकाउंटिंग त्याचा इम्पॉर्टन्स किंवा यूज काय आहे ओके तो हे प्रश्न महत्त्वाचा आहे नंतर पुढच्या महत्त्वाचे शॉर्ट नोट्स आहे ते म्हणजे मिनिंग ऑफ रेशो ॲनालिसिस ओके रेशो अनालिसिस किंवा फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिस एवढं जरी करून ठेवलं तरी तुम्हाला रेशो ॲनालिसिसवरती लिहिता येईल नंतर आहे एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ फॉरेन्सिंग ऑडिट ओके आता हे फॉरेन्सिक ऑडिटबाबत आणखीन देखील काही महत्त्वाचे मुद्दे आहेत जे तुमच्या रिसेंट ट्रेंड्स इन अकाउंटिंगमधले आहे म्हणजे फॉरेन्सिंग अकाउंटिंग कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी डेरी कॉन्ट्रॅक्ट आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन अँड अकाउंटिंग शक्यतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन अँड अकाउंटिंग यावरती जास्त करून शॉर्ट नोट्स येऊ शकते नंतर तुम्हाला टाईप्स ऑफ रेशो हा जो काही भाग दिलेला आहे तो तुम्ही बघा मग त्याच्यामध्ये प्रॉफिटेबिलिटी रेशो किंवा ऑदरसुद्धा जे काही रेशो दिलेले आहे तर ते रेशो तुम्ही व्यवस्थित करून ठेवायला पाहिजे लिक्विडिटी रेशो लिव्हरेज रेशो किंवा प्रॉफिटेबिलिटी रेशो हा तर महत्त्वाचा भाग आहे शक्यतो तुम्ही रेशो अॅनालिसिसचे ऑब्जेक्टिव्ह पण करून ठेवा नेचर पण करून ठेवा आणि टाईप्स ऑफ रेशो हे देखील महत्त्वाचे प्रश्न तुम्ही रेशो अॅनालिसिसच्या बाबतीत करून ठेवायला हवे आणखीन पंधरा मार्कासाठी तुम्हाला नेमकी कोणकोणते प्रश्न शॉर्ट नोट्सला विचारले जाण्याची शक्यता आहे त्या बाबतीत आपण या ठिकाणी बघूया न आणखीन आहे कन्झ्युमर कोऑपरेटिव्ह सोसायटी सहाव्या सेमिस्टरसाठी काय आहे कन्झ्युमर कोऑपरेटिव्ह सोसायटी त्यानंतर तुम्हाला ब्रांच अकाउंटवरती जो काही प्रॅक्टिकल प्रॉब्लेम विचारला जातो तर त्यावर आधारित तुम्हाला नीड ऑफ ब्रांच अकाउंटिंग याबाबत पण शॉर्ट नोट्स विचारली जाण्याची शक्यता आहे ओके म्हणजे तुम्हाला ब्रांच अकाउंटिंग हा जो काही चॅप्टर आहे तर त्याचं क्लासिफिकेशन ऑफ अकाउंटिंगमध्ये तुम्हाला तिथे दाखवलेला आहे जसं डिपार्टमेंटल ब्रांचेस आणि इन ब्रांचेस त्या पद्धतीने तुम्हाला इथे नोट्स विचारली जाईल की नीड ऑफ ब्रांच अकाउंटिंग नंतर फॉरेन्सिक अकाउंट मी तुम्हाला सांगितलं आणि आणखीन एक का आहे कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिलिटीच्या बाबतीत ते म्हणजे की पंचसूत्रे ऑफ कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी नंतर आहे डेरिवेटिव्स आणि फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिस सो या पद्धतीने महत्त्वाचे शॉर्ट नोट्स मी तुम्हाला इथे सांगितलेल्या आहेत ह्या सर्व नोट्स तुम्ही काळजीपूर्वक करून ठेवा ओके प्रॅक्टिकल प्रॉब्लेममध्ये तुम्हाला जे जे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम विचारले जातात जसं की तुम्हाला सेम सहाव्या सेमिस्टरमध्ये प्रॅक्टिकल प्रॉब्लेम तुम्हाला विचारला जातो बघा तो म्हणजे की रेशो अॅनालिसिसवरती तर शक्यतो तुम्ही रेशो कोणकोणते करून ठेवा ग्रॉस प्रॉफिट रेशो नेट प्रॉफिट रेशो ऑपरेटिंग रेशो स्टॉक टर्नओव्हर रेशो त्यानंतर डेटर्स टर्न ओवर रेशो वर्किंग कॅपिटल टर्न ओवर रेशो एवढे तरी महत्त्वाचे पाच ते सहा रेशो तुम्ही करून ठेवायला हवे जेणेकरून ते परीक्षेमध्ये जास्त करून विचारले जातात ब्रांच अकाउंटवरती जो काही प्रॉब्लेम विचारला जातो तर त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की वेगवेगळे अकाउंट्स आपल्याला तयार करावे लागतात ते म्हणजे की फायनल अकाउंट्स आपण जे तयार करतो ब्रांच अकाउंटचं तर त्यामध्ये तुम्हाला जे काही वेगवेगळे मेथड्स आहे त्या मेथड्स पद्धतीने तुम्हाला ते तयार करावं लागणार आहे आणि फायनल अकाउंट्स ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी हे तर तुम्हाला दिले जातात त्याच्यातले जे काही ॲडजस्टमेंट आहे त्या व्यवस्थित जर का सॉल्व केल्या तर तुम्हाला एंट्री करायला जास्त काही अवघड जात नाही पण रेशो ॲनालिसिसचा प्रॉब्लेम तुम्ही डेफिनेटली सॉल्व करा कारण त्यामध्ये रेशो ॲनालिसिसचा फॉर्म्युला टाकला त्याला एक मार्क असतात तुम्ही त्याच्यामध्ये फिगर्स व्यवस्थित टाकल्यात त्याला एक मार्क असतो आणि तुम्ही कॅल्क्युलेशन बरोबर केलं तर त्याला एक मार्क असतो किमान म्हणजे तुम्ही एक व्यवस्थित एंट्री केली तरी तिथे तुम्हाला तीन ते चार मार्क्स हे भेटून जातात सगळ्यात हायेस्ट स्कोअर जो काही असतो तो विद्यार्थ्यांना या अकाउंटिंगच्या पेपरमध्ये भेटत असतो सेमिस्टर पाचच्या जे काही क्वेश्चन्स पेपर आहे तर त्यामध्ये जास्त काही अवघड नाही आहे शक्यतो तरी बॅकलॉगला जास्त करून विद्यार्थी राहत नाही म्हणून त्या बाबतीत जास्त चर्चा करण्याची आवश्यकता नाही ज्यामध्ये बँकिंग कंपनी फायनल अकाउंटचा प्रॉप प्रॅक्टिकली प्रॉब्लेम पण तुम्हाला असतो तर तो देखील तुम्ही व्यवस्थित पद्धतीने करून ठेवायला काही हरकत नाही सो so, विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने आपण अकाउंटिंग uh, या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि काही महत्त्वाचे प्रश्न स्टडी पर्पजसाठी आपण बघितलेले आहे यानंतर काही महत्त्वाचे पुढचे जे सब्जेक्ट्स आहेत त्याच्या व्हिडिओ आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्या देखील काळजीपूर्वक बघा आणि पुढच्या परीक्षांचा अभ्यास करा शक्यतो ऑडिट अँड टॅक्स या क्वेश्चन पेपरचा कदाचित फॉर्मॅट चेंज होऊ शकतो तो देखील लवकरच अपडेट केला जाईल सो पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा टेक केअर जय हिंद धन्यवाद